Hello students, welcome everyone. Now, I hope you all are enjoying our English syllabus. Till the previous lecture, we have seen the stories and poem. Now, in today's lecture, we are going to start our new story or new lesson, that is the house builder. म्हणजे आपण मागच्या लेक्चरपर्यंत आपण पोयम्स आणि लेसन्स जे आहेत ते पाहिले. आज आपण नवीन लेसन, न्यू लेसन वी आर गोइंग टू स्टार्ट टुडे, द हाऊस बिल्डर. आज आपण नवीन लेसन स्टार्ट करणार आहोत, द हाऊस बिल्डर. तर द हाऊस म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हाऊस म्हणजे होम, घर. आणि बिल्डर म्हणजे बांधणारा, म्हणजे घर बांधणारा. म्हणजे घर बांधणारा कोण असतो? अ मॅसन. मॅसन म्हणजे गवंडी. तर जो आपलं घर बांधतात गवंडी, त्यांच्याबद्दल त्यांचं काम कशा प्रकारे असतं, की त्यांचं हाऊ द टाईप ऑफ वर्क ही इज डुईंग. मॅसन म्हणजे गवंडी कशा प्रकारचे काम करत असतात, त्याबद्दल ही एक आहे लेसन आहे. नाव वी विल स्टार्ट. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन. मॅसन मीन्स गवंडी, द पर्सन हू बिल्ड विथ स्टोन, ब्रिक अँड सिमेंट. आपल्याला गवंडी माहिती आहे, जे काही सिमेंट आणि दगड विटा ह्यांच्यासोबत काम करतात, ह्यांच्यासोबत घर बांधतात, ते म्हणजे गवंडी. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन. ही जी काही स्टोरी आहे ती कोणाची आहे? गवंडीची आहे. हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. तो म्हणजे मॅसन वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. मॅसन कोणासाठी काम करतात? बिल्डिंगच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी. द मॅसन ऑलवेज स्ट्रो to do his work to perfection. Straw means made great efforts. म्हणजे मॅसन गवंडी जे असतात ते त्यांचे खूप सारे प्रयत्न करतात. कशासाठी? त्यांच्या कामामध्ये एक परफेक्शन, एक कुशलता आणण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to them. म्हणजे आपल्याला माहीत आहे, नॉर्मली आपल्याला जेव्हा घर बांधायचं असतं त्या टाइम फर्स्ट वी मीट टू द आर्किटेक्ट. आपण पहिल्यांदा आर्किटेक्टकडे जातो. आर्किटेक्ट डिझायनर डायग्राम ऑफ हाऊस. म्हणजे आर्किटेक्ट काय करतो, आपल्या घराचं, आपलं घर कशा प्रकारे असणार त्या प्रकारची एक डिझाईन तयार करतो, बरोबर. देन आफ्टर द आर्किटेक्ट, आफ्टर द फिनिशिंग द वर्क ऑफ आर्किटेक्ट, दॅट डिझायनिंग द डायग्राम ऑफ आवर हाऊस, दॅट आर्किटेक्ट गिव्ह दॅट डिझाईन टू द इंजिनियर ऑर द कॉन्ट्रॅक्टर. टू द इंजिनियरमध्ये जे काही डिझाईन असतं ते इंजिनियरला देतं. मग देन द इंजिनियर डिसाईड टू द कॉन्ट्रॅक्टर. मग इंजिनियर काय करतो, एक कॉन्ट्रॅक्टर डिसाईड करतो की जो तो घर बांधेल. आणि कॉन्ट्रॅक्टरच्या अंडर खूप असे मॅसन असतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली मग ते गवंडी लोक असतात की जे काय करतात, घर बांधतात. मग पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी, घर चांगलं बनायची रिस्पॉन्सिबिलिटी कोणावरती येणार? अर्थातच गवंडी म्हणजेच मॅसनवरती. का करतं? बिकॉज आर्किटेक्ट ओनली डिझाईन द हाऊस, राईट. आर्किटेक्ट डिझाईन द हाऊस, देन हे हँड ओवर दॅट डिझाईन टू द इंजिनियर, देन दॅट इंजिनियर हँड ओवर टू दॅट कॉन्ट्रॅक्टर, अँड कॉन्ट्रॅक्टर टेल टू दॅट मॅसन दॅट हाऊ टू बिल्ड अप अ हाऊस. म्हणजे घर कोण बांधतं? तर गवंडी. द मॅसन वुड then without wasting any time start his work. जेव्हा मॅसनच्या हातामध्ये ते डिझाईन येतं की कशाप्रकारे घर बांधायचे, तेव्हा जरासाही वेळ न घालवता ही स्टार्ट टू डू हिज वर्क. तो त्याचे वेळ न दवडता प्रयत्न किंवा काम करण्याचे प्रयत्न चालू करतो. ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट टू हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. जेव्हा त्याला कामाचा नकाशा मिळतो त्यावेळेस तो काय करतो, अगदी फुल डेडिकेशन. डेडिकेशन मीन्स कमिटेड टू टास्क ऑर पर्पज. म्हणजे आपण आपल्या कामासाठी एक 100% देत होतो, म्हणजे तो फुल डेडिकेशन, अगदी त्याच्या पूर्णपणे यशस्वी होणारच, मी करणार ते काही चांगलंच करणार अशा मनातल्या भावनेनं तो त्याचं काम चालू करतो. ही मेड शुअर दॅट ही यूज the best construction material of high quality. मग ज्यावेळेस तो काम चालू करतो त्यावेळेस तो काय करतो, तो ही मेक शुअर, म्हणजे तो खात्री करून घेतो की आपण जे काही कामासाठी मटेरियल वापरणार आहोत ते चांगल्या क्वालिटीचं, एकदम चांगलंच कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरायचं ह्याची वापरतो आहे का, ह्याची पण तो खात्री करून घेतो. हू द मॅसन.
द मेजरमेंट ऑफ द वॉल्स डोरवेज आर्च एक्सेट्रा मग त्यानंतर तो मेजरमेंट्स घेतो की दरवाजा केवढा असेल विंडोज केवढे असतील ही टेक द मेजरमेंट ऑफ विंडोज देन वॉल्स देन द डोर देन वेअर वेअर इट वुड बी टॉयलेट और बाथरूम देन ऑल द मेजरमेंट ही टू कॅट फर्स्ट म्हणजे तो पहिल्यांदा सर्व मापत घेतो की केवढा दरवाजा असेल कुठून कुठपर्यंत विंडो असेल कुठून कुठपर्यंत हॉलची भिंत कुठून कुठपर्यंत बेडरूमची भिंत अशा प्रकारे तो सर्व काही मेजरमेंट्स घेतो वे परफेक्ट अँड ही गेव एन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू वॉट एवर ही बिल्ड आणि ज्यावेळेस ते सगळं मेजरमेंट घेऊन होतात त्यावेळेस तो एक्सलंट फिनिश म्हणजे एक चांगल्या प्रकारचं फिनिशिंग त्यानं जे काही बांधलेलं असतं त्याला एक चांगल्या प्रकारचं तो फिनिशिंग देतो म्हणजे एक चांगल्या प्रकारचं 100% काम करण्याचं तो एक आपल्याला अनुभव देतो द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ड वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन आणि जेव्हा ओनर असतात नवीन घर घेणारे मालक असतात ते जेव्हा सॅटिस्फाईड होतात म्हणजे त्यांच्या कामाबद्दल हां बाबा आम्हाला मिळालेलं घर हे खूप छान आहे असे मनातून सॅटिस्फाईड होतात तेव्हा केव्हा होतात जेव्हा मॅसन त्याचं काम अगदी फुल डेडिकेशन अगदी 100% करेल तेव्हाच ओनर जे असतात ते काय होतात सॅटिस्फाईड होतात कन्स्ट्रक्शन म्हणजे जे काही बांधलेलं कन्स्ट्रक्शन असतं त्या कन्स्ट्रक्शनला सॅटिस्फाईड कधी होतात जेव्हा मॅसनचं काम चांगलं परफेक्ट असेल तेव्हा बिकॉज ऑफ द झील डिलिगन्स लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क झील मीन्स ग्रेट इंथुझियाझम अँड एनर्जी इन वन्स एफर्ट अँड डिलिगन्स मीन्स कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट बिकॉज ऑफ द झील डिलिगन्स लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क द मॅसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेस्ट गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जो काही कॉन्ट्रॅक्टर असतो मॅसनच्या मॅसनच्या हाताखाली काम करतो तो म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली जे काही गवंडी लोक काम करतात ते कसे असतात अगदी त्यांच्या कामामध्ये 100% देणारे कामामध्ये अगदी परफेक्ट असणारे शिवाय फुल एनर्जीने काम करणारे बिकॉज ऑफ झील डिलिगन्स लॉयल्टी लॉयल्टी म्हणजे त्यांच्यामध्ये एक खरापणा असतो कामामध्ये कुशल काम करण्याची एक कुशलता असते कामाला 100% देण्याची तयारी असते त्याच्यामुळं काय होतं की ते त्यांच्या कामामध्ये एक चांगले असतात गुड बिझनेस त्यांचा जो काही काम असतो ते काय एक असतं एकदम चांगल्या प्रकारे असतं का तर त्यांच्यामध्ये तेवढी ताकद त्यांची तयारी तेवढी असते सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मॅसन हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्टर मॅसनला जेव्हा कॉन्ट्रॅक्टर चांगली सॅलरी देतात तेव्हा त्यांचं अजूनच रिकम्पेन्स्ड मीन्स मनी गिव्हन फॉर वर्क डन म्हणजे त्यांचं जे काही काम आहे त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे प्रत्येकजण काम करतो कशासाठी त्या कामाचा त्यांना मोबदला मिळाला पाहिजे म्हणूनच प्रत्येकजण काम करत असतो बरोबर की नाही मग त्याचप्रमाणे मॅसन लोक जे असतात गवंडी लोक जे असतात ते सुद्धा त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळावा म्हणूनच काम करत असतात मग जर का आपण त्याचा कामाचा मोबदला प्रत्येक काम करणाऱ्यांना जर आपण कामाचा मोबदला चांगला दिला तर ती लोक काय करतात अजून चांगल्या ह्यानं काम करतात म्हणूनच कॉन्ट्रॅक्टर लोक जी असतात ती मॅसन लोकांना म्हणजेच गवंडी लोकांना अगदी चांगल्या प्रकारची सॅलरी ऑफर करतात का तर त्यांचं काम चांगलं असावं म्हणून मग चांगली जर का सॅलरी मिळते तर ते लोकसुद्धा काय करणार अगदी कामात त्यांच्या 100% देणार म्हणूनच कॉन्ट्रॅक्टर लोक त्यांची सॅलरी करतात आणि त्यामुळंच ते मॅसन लोक जी असतात ती खूप त्यांच्या कामामध्ये परफेक्ट असतात त्यांची एक कामाची करण्याची कुशलता असते ही कुड मीट द नीड ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी स्कॅरिटी मग जर का त्याला सॅलरी मिळाली मॅसन लोकांना जर का सॅलरी मिळाली तरच त्यांच्या फॅमिलीच्या ज्या काही गरजा असतात ते लोक त्या गरजा भागवू शकतील जर आपल्याला सॅलरी मिळालीच नाही तर आपल्या फॅमिलीच्या ज्या काही गरजा असतात त्या आपण नाही भागवू शकत म्हणूनच मॅसन लोकांना एक पुरेशी सॅलरी कॉन्ट्रॅक्टर लोक देतात की जेणेकरून त्यांच्या फॅमिलीच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागवल्या जातील आणि त्यांच्या कामामध्ये सुद्धा त्यांनासुद्धा एक काम करण्याचा कॉन्फिडन्स येईल की बाबा हां बाबा मला हा माझा मालक चांगल्या प्रकारे सॅलरी देतो मग मी माझ्या कामात 100% देणार अशा प्रकारे मॅसन लोकांचं काम असतं नाव रिमेनिंग स्टोरी वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर
Now till that time you have to write down the difficult word with the Marathi and English meaning. We will see the remaining story in next part. Thank you.